शासनाच्या ऊर्जा आणि कामगार विभागाच्या वतीनं 11 ते 17 जानेवारी दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेद्वारे देण्यात आली. विजेच्या असुरक्षित वापरामुळे होणाऱ्या अपघातांचं प्रमाण वाढत आहे. परिणामी प्राणहानी आणि वित्तहानी होते. विजेचा सुरक्षित वापर करण्यासंबंधी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशानं राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या वतीनं दरवर्षी विद्युत सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं. त्यानुसार यंदा 11 ते 17 जानेवारी दरम्यान हा सप्ताह होणार आहे. राज्य पातळीवर राबवण्यात येत असलेल्या विद्युत सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ शहरातील भानुदास चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमाने होणार आहे. विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगानं विजेच्या सुरक्षित वापरासंबंधी व्यापक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती शासनाच्या ऊर्जा विभागाचे अधीक्षक अभियंता विजय भागदेव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. विद्युत सुरक्षेबद्दल जनसामान्यांमध्ये अवेअरनेस निर्माण करणे, जनजागृती करणे, त्यांना वीज कशी हाताळावी, विजेचे काही नियम आहेत ते पाहून कसं काय हे करायचं हे समजून देणे हा आमचा उद्देश आहे. हा सप्ताहाचा शुभारंभ 11 जानेवारीला औरंगाबादपासून होत आहे. हा महाराष्ट्राचा इनॉग्रेशन सेरेमनी ते औरंगाबादला आहे आणि त्याचा 17 पर्यंत ते चालणार आहे आणि त्याचा समारोप आहे पुण्याला. सर्वांचं हे करायचं प्रबोधन करणं विद्युत सुरक्षाबद्दल, तर ते शाळा कॉलेजेस ग्रामीण भागामध्ये आणि क्षेत्रीय कर्मचारी त्यांना मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन वगैरे आम्ही शिकून देणार. ते जे वायरिंग काम करतात, ओव्हरहेड लाईन काम करतात, जे जे लोक वीज हाताळू शकतात किंवा त्याच्यात ग्राहक असो कोणी असो इव्हन विद्यार्थ्यांना सुद्धा, कारण विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत, तर त्यांना सुद्धा आम्ही प्रबोधन करणार आहे जेणेकरून ते घरी जातील आणि ते सुरक्षिततेचा आग्रह धरतील आईवडिलांकडे. ज्या ज्या पद्धतीने आपल्याला दिसत आहे की बा आपण सुरक्षा सांगू शकतो, लोकांना उपाय सांगू शकतो, ते सगळे आम्ही वापरणार आहे. सिनेमात आम्ही चित्रपटी दाखवणार आहे, रॅली काढणार आहे, निबंध स्पर्धा, पथनाट्य करणार आहे, लेख लिहिणार आहे, सगळ्या पद्धतीने आम्ही सगळे माध्यम आम्ही वापरणार आहे. या पत्रकार परिषदेला फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष अरुण पाटील, ऊर्जा विभागाचे दिनेश अग्रवाल, हेमंत कापडिया, पठाण शेरखान, दत्ता कुंड, रमेश बागले, संजय वाघमारे यांच्यासह ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.